नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव पवन कुमार, तुम्ही पाहतात पीएससी ब्लॉग। तर आज आपण महाराष्ट्रामधील टॉप 10 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग ऑटोनॉमस कॉलेजेस याविषयी आपण बोलणार आहोत। तर मी तुम्हाला त्याची काही माहिती सांगतो, तुम्हाला प्लेसमेंट आणि त्यांचे जे इस्टॅब्लिशमेंट आहे, स्थापना आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे। नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला आहे आणि जे विद्यार्थी 12वी पास आउट होऊन इंजिनिअरिंग करणार आहेत, हा व्हिडिओ तर त्यांच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट। तर टॉप 10 गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र, तर 10व्या नंबरवर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव। ही जळगाव येथे कॉलेज आहे, ओके। आणि याची इस्टॅब्लिशमेंट म्हणजे त्याची स्थापना आहे 1996 त्याची स्थापना आहे। आणि प्लेसमेंट 2017 आणि 2018 रेकॉर्डनुसार जर पाहायला गेलं तर हायेस्ट पॅकेज गेलं 3.5 लॅक पर एनएम, मीन्स 3.5 लॅक पर एनएम, आणि ते गेलंय सीएससी मीन्स कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या ब्रांचला गेलेलं। आणि ती कंपनी आहे NPAV पुणे, ही ती कंपनी आहे। आणि ॲव्हरेज पॅकेज आहे 2.44 लॅक पर एनएम, मीन्स 2.44 लॅक पर। महाराष्ट्रामधील 9 नंबरवरचं टॉप इंजिनिअरिंग कॉलेज येतं, ते आहे KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर, मीन्स कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर, असं त्या पूर्ण कॉलेजचं नाव आहे। आणि त्या कॉलेजची स्थापना आहे 1983 साली त्याची स्थापना आहे त्या कॉलेजची। आणि प्लेसमेंट रेकॉर्ड 2019-20 म्हणजे जस्ट करंटचा त्या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड ऑफिशियल वेबसाईट यांनी जाहीर केला होता, म्हणून मी ते टाकलेलं आहे, ओके। तर हायेस्ट पॅकेज गेलंय या कॉलेजमधून 7.5 LPA, मीन्स 7.5 लॅक पर एनएम, हा याचा हायेस्ट पॅकेज आहे। आणि ते गेलंय ENTC इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांचेसला गेलंय। आणि ती कंपनी बायजूस हे सर्वांना माहीत असेल, एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, ओके। आणि या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज आहे 3.43 LPA, मीन्स 3.43 लॅक पर एनएम या कॉलेजचं। तर 8 नंबरवरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, आणि त्याची इस्टॅब्लिशमेंट आहे, स्थापना त्याची 1964 आहे। आणि त्या कॉलेजचं प्लेसमेंट 2017-18 हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 7.98 लॅक पर एनएम, आणि हे पॅकेज गेलेलं आहे IT ब्रांचला, मीन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या ब्रांचला गेलेलं आहे। आणि ती कंपनी आहे NVIDIA ग्राफिक्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे। आणि ॲव्हरेज पॅकेज आहे या कॉलेजचं 3.6 लॅक पर एनएम। 7व्या नंबरवरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड। कराड हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं, तेथील गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे। आणि त्याची स्थापना आहे 1960 रोज झालेली आहे, त्याची 1960 साली त्याची स्थापना आहे इस्टॅब्लिशमेंट। आणि त्या कॉलेजचं प्लेसमेंट 2017-18 हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 17.3 लाख पर एन्युम। आणि हे प्लेसमेंट गेलेलं आहे 2 ब्रांचला, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांचला गेलेलं आहे। आणि ती कंपनी आहे भारत पेट्रोलियम कोऑपरेटिव्ह लिमिटेड, ही ती कंपनी आहे। आणि याचं ॲव्हरेज पॅकेज आहे, ॲव्हरेज पॅकेज या कॉलेजचे 3.6 लाख पर एन्युम। तर 6व्या नंबरवरचं कॉलेज आहे SDGS इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड। SDGS म्हणजे श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड, याची स्थापना आहे 1981 साली याची स्थापना आहे। आणि याचा प्लेसमेंट 2018-19 रेकॉर्डनुसार जर बघितलं गेलं तर हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 7.5 लॅक पर एन्युम। आणि हे पॅकेज गेलेलं आहे TCS या कंपनीनं विद्यार्थ्यांना दिलेलं, मीन्स टाटा कन्सल्टिंग सर्व्हिस या कंपनीनं दिलेलं आहे। आणि ॲव्हरेज पॅकेज जर पाहायला गेलं तर 3.6 लॅक पर एन्युम। 5 नंबरवर कॉलेज येते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद, हे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे। आणि त्याची स्थापना आहे 1960 सालीची ते स्थापना आहे इस्टॅब्लिशमेंट। आणि त्या कॉलेजचं प्लेसमेंट 2018-19 रेकॉर्डनुसार जर पाहायला गेलं तर हायेस्ट पॅकेज गेलेलं 7 लाख पर एन्युम, मीन्स 7 लॅक पर एन्युम। आणि हे प्लेसमेंट गेलेलं आहे CSE ब्रांचला, मीन्स कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रांचला गेलेलं आहे। आणि ती कंपनी आहे TCS डिजिटल, मीन्स टाटा कन्सल्टिंग सर्व्हिस डिजिटल, ही ती कंपनी आहे। आणि ॲव्हरेज पॅकेजचं पाहायला गेलं या कॉलेजचं तर 3.36 लाख पर एन्युम।
LPA मीन्स लॅब पर ॲनिम. तर चौथ्या नंबरवरचं कॉलेज आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. हे मुंबईचं कॉलेज आहे आणि एकदम बेस्ट कॉलेज आहे इथं. आणि त्याची स्थापना आहे 1962 साली झाली त्याची स्थापना आहे. आणि प्लेसमेंट 2018-19 नुसारच्या रेकॉर्डनुसारचं आपण पाहिलं तर या कॉलेजचं प्लेसमेंट हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 11 लाख पर ॲन्युम आणि तेही सिव्हिल इंजिनिअरिंग या ब्रांचला गेलेलं आहे. आणि ती कंपनी आहे ॲक्सेला ॲडवायझरी सर्व्हिस ही ती कंपनी आहे. आणि त्याचं ॲव्हरेज पॅकेज जर पाहायला गेलं तर 3.6 लाख पर ॲन्युम हे या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज. तर 3 नंबरवरचं कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. आणि या कॉलेजची स्थापना आहे 1947 या कॉलेजची स्थापना आहे. आणि प्लेसमेंट 2018-19 रेकॉर्डनुसार पाहिलं तर ह्या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 37 लाख पर ॲन्युम. आणि हे CSE ब्रांचला गेलेलं आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या ब्रांचला गेलेलं आहे. आणि ती कंपनी आहे लिंकेडिन नावाची ती कंपनी आहे. आणि या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज जर पाहिलं 5.13 लाख पर ॲन्युम ह्या कॉलेजचं ॲव्हरेज. तर आता आपण अशा कॉलेजबद्दल बोलणार आहोत जे की महाराष्ट्रामधील नाही तर इंडियामधील सर्वात जुनं कॉलेज आहे. आणि ते कॉलेज महाराष्ट्रामधील 2 नंबरला आहे टॉप रँकिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये बोलते. ओके तर आपण त्या कॉलेजबद्दल बोलत आहोत जे VJTI वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई. हे कॉलेज मुंबईला आहे. ओके VJTI वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई. आणि हे कॉलेज महाराष्ट्रामधील नाही तर इंडियामधील सर्वात जुनं कॉलेज आहे. इट इज द ओल्डेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र एज वेल एज इंडिया. आणि त्याची स्थापना आहे 1887 स्थापना आहे. आणि त्या कॉलेजचं प्लेसमेंट 2018-19 रेकॉर्डचं पाहिला तर हायेस्ट पॅकेज गेलेलं 36 लाख हायेस्ट पॅकेज आहे. आणि ते गेलेलं CSE कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रांचला गेलेलं आहे. आणि ॲव्हरेज पॅकेजचं पाहिलं तर 4 लाख पर ॲन्युम हे त्या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज आहे. हा झाला प्लेस. तर तुम्हाला सर्वांना आतुरत असेल की ते 1 नंबरचं कॉलेज कोणतं, महाराष्ट्रामधील 1 नंबरचं कॉलेज कोणतं. काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल, मागे दिसत आहे. परंतु ते 1 नंबरचं कॉलेज आहे COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हे सर्वात महाराष्ट्रामधील सर्वात जुनं कॉलेज ॲज वेल ॲज भारतामध्ये पण. या कॉलेजची स्थापना आहे 1854. आणि या कॉलेजचं प्लेसमेंट 2019 पाहिलं गेलं रेकॉर्डनुसार तर हायेस्ट पॅकेज गेले 33.8 लाख पर ॲन्युम. आणि ॲव्हरेज पॅकेज 6.5 लाख पर ॲन्युम. तर तुम्ही एक विचार करत असाल, मी 2 नंबरचं कॉलेज तुम्हाला VJTI सांगितलं होतं आणि तर त्या कॉलेजचं प्लेसमेंट होतं 36 लाख. तर तुम्हाला विचारत येत असेल की त्या कॉलेजचे प्लेसमेंट 36 लाख हायेस्ट आणि 1 नंबरच्या कॉलेजचं 33.8 लाख म्हणजे या कॉलेजचं कमी दिसत आहे. परंतु COEPची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे सांगा प्लेसमेंट त्यांनी जाहीर केलं नव्हतं. परंतु मी आल्या तर मला तिथे 33.8 लाख पर ॲन्युम हा मला रेकॉर्ड ते दिसला. जर COEPच्या ऑफिशियल साईटने नंतर जर पब्लिश केलं हां तर तुम्ही ते जाऊन पाहू शकता. ओके आणि हे कॉलेज आणि प्रत्येक महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला ह्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे. COEP इट इज अ ब्रँड. हे कॉलेज असून एक ब्रँड आहे. ब्रँड